ओम नमः शिवाय। नमस्कार मंडळी। या व्हिडिओमध्ये आपण काशीखंड कथासाराच्या 45व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये शिवाच्या सांगण्यावरून देवीदासाच्या नगरात अधर्म पसरवण्याचा प्रयत्न याचे वर्णन केले आहे आणि 12 आदित्यांची कथाही दिलेली आहे। श्री गणेशाय नमः। आपल्या मूळ रूपांनी आपली दात काशीस लागणार नाही असा सर्व योगिनींनी विचार केला। त्यांनी लगेच वेश पालटून काशीमध्ये प्रवेश केला। त्यातून कित्येक जण वैदिनी होऊन मात्रा विकण्यास निघाल्या। कोणी सामुद्रिक लक्षणे पाहू लागल्या, कोणी तत्वज्ञानी बनल्या, पण त्यांच्या जाण्याचा काही एक उपयोग झाला नाही। त्यांनी अनेक यत्न करून पाहिले पण ते सर्व व्यर्थच। तेव्हा त्या योगिनींनी आपसात विचार केला की शिवाचे कार्य केले नाही म्हणून शिवाला राग येईल। देवीदासाचे काही एक छिद्र सापडत नाही असे सांगावे तर ही गोष्ट शंकराला खरी वाटणार नाही आणि तो रागावेल। मात्र काशीसच तप करीत राहावे हे फार चांगले असा त्यांनी पक्का निश्चय केला आणि त्या भगीरथीच्या तीरी राहिले। त्यांनी शिवाची आराधना चालवली। अश्विन शुद्धती पदेपासून नवमीपर्यंत अहोरात्र उपवास करून नवमीत हवन केला। दर चैत्र शुद्ध पौर्णिमेस त्यांची यात्रा भरते, तेव्हा या योगिनींची पूजा करण्यास ब्रह्मदेव येतो। योगिनी परत न आल्यामुळे शंकराला विचार पडला आणि या कार्यासाठी आता कोणाची योजना करावी हे योजित असताना त्याने सूर्याला पाहिले। तेव्हा काहीतरी गुण पाहून देवदासाच मी हटकून काशीबाहेर घालवितो असे सूर्याने शिवाला खात्रीपूर्वक सांगितले व शिवाला वंदन करून काशीचा रस्ता धरला। मग सूर्याने काशीला गेल्यावर भगीरथीमध्ये स्नान करून वैद्य बनून नगरात प्रवेश केला। देवीदासाच्या राज्यात रोगराई नव्हती, मात्र विकावयास व औषध देण्यास नगरात फिरू लागल्या कारणाने लोकांनी त्या कपटी वैद्याची बरेच फजिती केली। तेव्हा आता शिवाला काय तोंड दाखवून उपयोग नाही असा सूर्याने विचार करून मग तोही तेथेच तपश्चर्येला बसला। तोपर्यंत कथा सांगितल्यानंतर ऑगस्टिनने काशीमध्ये 12 सूर्य आहेत ती कथा ऐकण्याची इच्छा दर्शवली। कार्तिक स्वामीने अशी कथा सांगितली, ती कथा आता श्रोते हो ऐका। काशीची प्रदक्षिणा करताना सूर्य 12 स्थानी झाला। त्यांची नावे मयूरवादित्य, यमादित्य, सांबादित्य, द्रौपदादित्य, संगोलोक, उत्तरार्क, गंगादित्य याप्रमाणे सूर्य 12 रूपांनी काशीची प्रदक्षिणा करीत होता। या सूर्याची कथा अशी आहे की कश्यपाचा महातेजस्वी वीर्यगोळा आदितीने झेलला होता, तेव्हा शिवाने तृतीय नेत्राचा वडवा नल आदितीला दिला, तो सूर्यच होता। शंकराने पार्वतीला श्राप दिला व ती द्रुपद राजाच्या घरी द्रौपदी या नावाने उत्पन्न झाली। 5 पांडव ते साक्षात शिवाचेच अवतार होते, पार्वतीसाठी त्यांनाच अवतार घेणे प्राप्त झाले असे शिवाने सांगितले। कार्तिक स्वामीने अगस्तींना निवेदन केले, ब्रह्मदेवाच्या वसिष्ठ नावाच्या पुत्राचे द्रुपद राजाने प्रसन्न करून घेतले व 2 पुत्र व 1 कन्या मागितली। तीच ही कन्या म्हणजे द्रौपदी होय। तिच्या जन्माची हकीकत आता मी सांगतो, तू ती ऐक असे कार्तिक स्वामी अगस्ती मुनींना सांगू लागले। ते पुढे म्हणाले, मंदाकिनीच्या किनाऱ्यावर कल्पाक्ष राजाच्या नगरीमध्ये द्रुपद राजाने यज्ञास आरंभ केला होता। याज व उपयाज हे दोघे ऋषी भाऊ होते। ते होम करीत असताना पूर्णाहुतीच्या वेळेस अग्निनारायण प्रसन्न झाला, तेव्हा कुंडातून धनुष्य बाणांसह धृष्टद्युम्न, नंतर द्रौपदी व नंतर शिखंडी हे निघाले। तेथे अगस्तींनी कार्तिक स्वामीला प्रश्न केला की हेमवतीला शिवाने कोणत्या कारणामुळे श्राप दिला ते मला सांगावे। त्यावरून कार्तिक स्वामीला म्हटले सांगताना ते म्हणाले, एकदा हेमवती हिमवंत पित्याकडे आपल्या माहेरी गेली होती, तिथे तिने शिवाला धेनुद्वेष कवळताना पाहिले, म्हणून ती हसली व म्हणाली, व्यभिचारी स्त्रियांच्या जिन्यास आग लागो, 5 पुरुष भोगणाऱ्या स्त्रियांना पृथ्वीवर मेरू असेपर्यंत नरकवास भोगावा लागणार। इतके शब्द ऐकताच कामधेनूने श्राप दिला की तू माझे न्यून पाहून हसलीस तर तुलाही 5 पुरुष भोगतील। तसा कामधेनूने श्राप देताच तिला फारच दुःख झाले, पण मग
पार्वतीने शंकराचे स्मरण केले. हेमवतीस शाप मिळाला म्हणून आपणास अवतार घ्यायचे आहे असा शिवाने विचार करून आपल्या तत्वांचे 5 मंत्र 5 जणांना पुत्र म्हणून दिले. हे 5 पुत्र शिवाचेच अवतार होते. पुढे कार्यभाग साधण्यासाठी पार्वती द्रुपद राजाच्या यज्ञकुंडात प्रकट झाली. व्यासाने कुंतीस ते मंत्र दिले होते. मग शिव अवतार होऊन 5 पांडव झाले. ते 5 द्रौपदीचेच पती होते. 72 दिवस प्रत्येकाने असा नियम ठरवला होता. 72 दिवसांची मुदत सरल्यावर द्रौपदी अग्निकुंडात उडी टाकून बाहेर येईल. पुढे 5 पांडव व द्रौपदी असे 6 जण अरण्यवास करीत असताना काशीमध्ये गेले. ते 5 जणांनी पांडवेश्वर नावाच्या लिंगाची स्थापना केली व द्रौपदीने द्रौपदीश्वर नावाने लिंगाची स्थापना करून मार्तंडाची आराधना केली. त्याने त्यांना वर दिला. सूर्याला प्रबस्ती ही नावे अशा कारणांमुळेच पडली की कश्यपाचे वीर्य द्रवले, ते अदितीने हातात घेतले तेव्हा तेथेच सूर्य उत्पन्न झाला. तो सूर्य हातात जन्मला म्हणून गभस्ती म्हणतात व अदितीने पालन केले म्हणून आदित्य असे म्हणतात. त्या सूर्याने आपणाला अरण्यामध्ये सहाय्य करावे म्हणून द्रौपदीने आराधना केली म्हणून प्रसन्न होऊन तिला 1 थाळी अर्पण केली आणि सांगितले की ही थाळी तुमचे मनोरथ अरण्यामध्ये पुरवतील. हिच्यापासूनच हवे तितके मिष्ठान उत्पन्न होईल आणि अवघड प्रसंग पडल्यास माझे स्मरण करा म्हणजे मी तुम्हाला संकटातून मुक्त करेन असे म्हटले. दंडपाणीच्या समोर जी उग्र मूर्ती आहे ती द्रौपदादित्याचीच होय म्हणून असे म्हणतात. द्रौपदादित्यास नमस्कार करणारे स्त्री पुरुष संकटापासून मुक्त होतात. काशीखंड कथासाराचा 45वा अध्याय येथेच समाप्त झाला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.